आजकालच्या क्रिकेटमध्ये डॉट चेंडूला फार मोठं महत्व आहे. विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा डॉट चेंडू टाकणारे गोलंदाज फार महत्वाचे. आणि या दरम्यान मात्र चेंडू सीमारेषेच्या लगत जाऊन पोहोचला. एक खणखणीत चौकार, फोर रन. बऱ्याच उशिरानंतर टाय वाजताना नक्कीच जाय आणि लो फुलटॉय, परंतु चेंडूला दिशा देण्याचं कामकाज केले. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत घेतल्या गेलेल्या दोन धावा. वेल रनिंग बिटवीन द विकेट. जोते हार्दिक स्वागत. हो, या दरम्यान चेंडूला दिशा दिली गेली आणि चेंडू नक्कीच सीमारेषेला पार करतोय. जिंकवते की काय अशी प्रश्नचिन्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये तयार झालेत. आणि या दरम्यान नक्कीच सर्वचषक नक्कीच आपल्याला या ठिकाणी रमेश दादा काशी यांनी दिली आहेत आणि त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. चेंडू सीमारेषा पार, चौकार, चार धावा. हा चेंडू रक्षात्मक रीतीने चेंडूला जे खेळून काढले, सिंगलची घेतली आहे. दुसऱ्या धावेच्या दरम्यान जो प्रयत्न मंगेश बर्डे अतिशय चपळाईनं धाव घेतोय. दोन धावा. मेल रनिंग बिटवीन. दरम्यान सोन्या कुंजीर हा चेंडू जर पाहिला, नक्की चेंडूला दिशा देण्याचं कामकाज केले. एक धाव जी घेतली, दुसऱ्या धावेच्या दरम्यान जो प्रयत्न, चपळाई. दोन धावा. टेनिस क्रिकेटमध्ये मात्र जे काम करताना पाहायला मिळतात. ओ, हा चेंडू फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि चेंडू मात्र सीधा सीमारेषा पार, चौकार. गर्दी आणि गर्दी नक्कीच मैदानावरती जी पाहायला मिळते. आणि या दरम्यान चेंडू सीमारेषा पार, एक खणखणीत चौकार, चार रन.